साखळीतील तिन्ही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली, त्यामुळे आंबील ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतीपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढलं. या दुर्घटनेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काही अजूनही बेपत्ता आहेत. या पूरग्रस्त भागाची पाहणी आणि नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेल्या राज्याचे महसूल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तीव्र संतापाचा सामना करावा लागलाय. नागरिकांनी आपला रोष व्यक्त केलाय. आम्ही भांडतोय काय आपल्या प्रश्नावरती. आज आले